भूमिका काय असेल? आमची भूमिका आम्ही स्पष्ट आहे. आता हे सर्वेक्षण कोण करते तुम्ही याचा थोडा तरी विचार करा ना. हे जे प्रश्न तुम्ही आम्हाला विचारताय हे सरकारमधल्या घटकांना तुम्ही विचारायला पाहिजे. मनसे आपल्या गोष्टीची प्रामाणिक आहे आणि पूर्वी एकदा आम्ही केलं होतं सर्वेक्षण, आजही करतोय. यातून येणारी आकडेवारी आणि होणारी वसुली याचा एकदा समोर सगळं आलं की नक्कीच सरकारला याच्यावरती विचार करावा लागेल आणि कुठेतरी जनतेला त्याच्या माध्यमातून दिलासा मिळेल आणि तो नक्कीच मनसेच्या या आंदोलनामुळे असेल एवढं मात्र मी तुम्हाला आज या निमित्ताने सांगू शकतो. आता हे जे सीसीटीव्ही बसवण्यात आलेले फक्त 15 दिवसापुरतेच आहेत की कायमस्वरूपी आहेत? 15 दिवस, त्याच्यानंतर सर्वेक्षण झाल्यानंतर त्यातून स्पष्ट होईल आणि मग जे काही सरकारशी आपल्याला त्याच्यामध्ये वाटाघाटी करायचे त्यानंतर करता येतील आणि त्यातून जनतेचा नक्की फायदा होईल अशी मला खात्री आहे. थँक्यू. आलेला आहे सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे. या सर्वेक्षणामुळे भविष्यामध्ये मनसेला म्हणजे टोल संदर्भामध्ये ग्राहकांना तो प्रवाशांना फायदा होऊ शकतो का? 100% फायदा होईल. कारण काही वर्षांपूर्वी तुम्हाला आठवत असेल तर अशाच पद्धतीचं एक मोठं आंदोलन मनसेने उभारलं होतं आणि त्या आंदोलनानंतर 67 टोलनाके संपूर्ण महाराष्ट्रामधले बंद झाले होते. पण त्यानंतर सुद्धा विविध सरकारांनी सत्तेवर येताना निवडणुकीपूर्वी आश्वासन टोलमुक्त महाराष्ट्राचं दिलं, परंतु तसं प्रत्यक्षात काही घडलं नाही आणि टोलचा जाच लोकांना आजही होतोय. तर कुठेतरी जे काही त्या कंत्राटदारांबरोबर जे करारनामा झालेला आहे त्याच्यामध्ये वाहनांची संख्या आणि त्यामुळे होणारी वसुली याचं कुठेतरी काहीतरी गणित चुकतंय असं सातत्याने समोर येताना दिसल्यामुळे अशा पद्धतीचं सर्वेक्षण जे आम्ही पूर्वी प्रत्यक्ष टोलनाक्यावर बसून केलं होतं यावेळेला ते कॅमेऱ्याच्या माध्यमातून आमच्या वॉर रूममध्ये विविध ठिकाणच्या होत आहे आणि यातून खरी आकडेवारी आणि होणारी वसुली ही वस्तुस्थिती 15 दिवसानंतर जनतेच्या समोर येईल आणि त्याच्यानंतर या टोलनाक्यामध्ये होणारी पैशामध्ये वाढ किंवा महाराष्ट्रातले इतर टोलनाके खरंच गरजेचे किती आहेत किंवा ते कधी बंद करायला पाहिजेत हे सगळं गणित त्याच्यानंतर आपल्याला स्पष्ट होईल. आणि यासाठीच ही वॉर रूम इथे उभारली आहे. इथे वॉर रूम जी उभारलेली ही वाशी टोलनाक्यातली अशीच एक ऐरोली टोलनाक्याच्या जवळपण आहे. ठाण्याला आमच्या अविनाश जाधवांनी सुद्धा अशाच पद्धतीची वॉर रूम उभारलेली आहे आणि दहिसर टोलनाक्यावरती नयन कदमांनी सुद्धा उभारली आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबईमध्ये येणाऱ्या सगळ्या ठिकाणी किती वाहनं जातात आणि किती टोल रोजच्या रोज वसूल केला जातो आणि त्याची किती काळापर्यंत तो वाढवण्याची गरज आहे किंवा थांबवण्याची गरज आहे या दोन्ही गोष्टी या सर्वेक्षणानंतर समोर येतील आणि त्याच्यातून जनतेचा नक्कीच फायदा होईल अपेक्षा. जनतेला टोलमाफी कधी होणार आहे की नाही अजून हा प्रश्न खरं तर तुम्ही सरकारला विचारायला पाहिजे. कारण ह्याचं टोलमुक्त महाराष्ट्राच्या घोषणा करून आता सरकारमधले सगळेच पक्ष हे वेळोवेळी सत्तेवर आले त्यामुळे खरं तर हा प्रश्न जो तुम्ही आम्हाला विचारताय तो तुम्ही सरकारमधल्या घटकांना विचारायला पाहिजे. मनसेचा प्रामाणिक प्रयत्न हा जनतेला कुठेतरी याच्यामधून दिलासा मिळावा आणि टोल वाढू नये यापुढे आणि शक्य असेल तिथे तो बंद केला जावा यासाठी आता आमचं सर्वेक्षण सुरू आहे. ओके, थँक्यू.